यंदा लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून 3.5 लाखापेक्षाही जास्त लीडने निवडून येणार असा विश्वास जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्याच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दानवे हे 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेत. यंदाही भाजपनं त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. त्यांना त्यामुळं जिल्ह्यात केलेला विकास या मुद्द्यावर मी पुन्हा जनतेसमोर जात असून राजकीय जीवनात लोकसभेत षटकार मारणार असा दावा दानवे यांनी केला आहे. माझे नेतृत्व जे ठरवते ते करतो. मी पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. एवढे वर्ष मी राजकारणात असून मी मंत्री झालो म्हणून माझं काही मी काही कोणाकडे शिकायत नाही केली. हे पुढच्या गोष्टी नेतृत्वावर असतात. मी काही कॅबिनेट मंत्री होणार आहे म्हणून मला निवडून द्या मी असं कधीही म्हणलेलं नाही, म्हणणारही नाही. मी मला निवडून द्या, मी तुमचं प्रतिनिधित्व करीन आणि योग्य ते न्याय माझ्या मतदारसंघाला देईन एवढंच मी म्हणणार आहे. मी जालना जळगाव रेल्वेचा सर्वे केला आहे. 170 किलोमीटरचा सर्वे, त्यातला 140 किलोमीटर हा माझ्या मतदारसंघातून जाणार आहे. त्याच्यानंतर जालना खामगावचा सर्वे केला, राज्य सरकारकडून पैसे घेतले, DPR तयार झाला जालना खामगाव जालन्याचा सुद्धा. रेल्वेच्या बाबतीत मला तुम्ही जी काही जबाबदारी दिली ती पूर्णपणानं पूर्ण क्षमतेने पार पाडली. मी फक्त माझ्या मतदारसंघात सांगतो, 2009 ते 2014 या महाराष्ट्राला फक्त 1100 कोटी रुपये मिळत होते. यावर्षी 15,500 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी दिलेत. हे रेल्वेचं बजेट आहे. 2009 आणि 2024 15 वर्षाचा गॅप होईल. 15 वर्षात माणसं बदलले, देश बदलला, नेतृत्व बदललं आणि त्यामुळं 9 ची तुलना 24 ला तुम्हाला करता येणार नाही. माझी लढाई कोण्या व्यक्तीशी नाही आहे, माझी लढाई विचाराशी आहे. आज भारतीय जनता पार्टीचे विचार, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचे विचार जनतेच्या मनामनामध्ये रुचलेले आहेत. या देशातल्या गरिबाला, शेतकऱ्याला, युवाला आणि महिलांना न्याय देण्याचं काम या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळं माझ्या समोर कोणी उभा आहे तेव्हा मला काही वेगळी रणनीती आखायची आहे असं मला मुळीच करण्याची गरज नाही आहे. ज्या दिवशी मी पहिली निवडणूक जिंकतो त्या दिवशी मी दुसऱ्या निवडणुकीची तयारी करत असतो. त्यामुळे मी आजही रिलॅक्स आहे. माझ्या डोक्यावर कुठलाही ताणतणाव नाही आहे आणि माझ्याविरुद्ध कोणी उभा राहिला आणि माझ्यावर टीका टिप्पणी केली कोणाही करू द्या, केवळ काँग्रेसच्या उमेदवारांनाच नाही कोणालाही टीका करू द्या, त्यांच्या टीकेला उत्तर द्यायची मला गरज नाही. मी ही निवडणूक पूर्णपणानं विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. मी माझा फोकस चेंज करणार नाही. त्यांना भलेही माझ्यावर कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य जरी कोणा केलं तर परिणाम नाही. माझं कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे ते मजबूत आहे. माझ्या कार्यकर्त्यावर माझा भरोसा आहे. माझ्या कार्यकर्त्याचा माझ्या नेतृत्वावर भरोसा आहे. माझा आणि माझ्या कार्यकर्त्याचा म्हणून आमच्या देशाचे प्रधानमंत्री आहे त्यांच्या नेतृत्वावर भरोसा आहे. आणि आज तारखेला जालना संभाजीनगरमध्ये जो काही विकास केला आहे आणि जो सतत संपर्क ठेवला, जे आमचं वागणं बोलणं आणि जे काही व्यवहार आहे त्याच्या आधारे लोक मला मतदान करतील असा मला विश्वास आहे. आणि शेवटी जर कोणी माझ्यावर काही आरोप करत असतील तर या आरोपाचं उत्तर द्यायला माझ्या मतदारसंघातील जनताही सक्षम आहे असं मला स्वतःला वाटतं. ही लढाई विचाराची लढाई आहे, माणसाची लढाई नाही आहे. लोकनायक न्यूज